मित्रांनो, एकनाथ शिंदे यांच्या सोबत अपक्षांसह शिवसेनेचे एकूण 40 आमदार असल्याचा दावा केला आहे। तर दुसरीकडे राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये देखील अलर्ट जारी करण्यात आले आहे। भाजप नेतृत्वाकडून आमदारांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत, त्यामुळे राज्यात लवकरच सत्तांतर होऊ शकते असे संकेत मिळत आहे। मित्रांनो, विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्यापासून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे। शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन बंड केल्याने महाविकास आघाडीचं सरकार धोक्यात आलं आहे। तर त्यांच्या सोबत तब्बल 46 आमदार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे। एकनाथ शिंदे यांचं मन वळवण्यासाठी मिलिंद नार्वेकर यांना पाठवण्यात आलं होतं, मात्र त्यातून काहीही साध्य झाले नाही। तर दुसरीकडे शिंदे यांच्या सोबत असणाऱ्या आमदारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती, त्यामुळे सर्वांनी हा निर्णय घेतल्याचं देखील बोलले जात आहे। मित्रांनो, विशेष म्हणजे शिंदेंसोबत असणारे आमदार पक्ष सोडणार नसून शिवसेनेत राहणार आहे। बंड पुकारलेल्या आमदारांची संख्या अधिक असल्यानं त्यांचं सदस्यत्व देखील रद्द होणार नाही। एकूणच राज्यातील घडामोडींना वेग आला आहे। मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांनी देखील तातडीनं दिल्ली गाठली होती, तर चंद्रकांत पाटलांनी देखील पत्रकार परिषद घेत काही संकेत दिले होते, मात्र भाजप पक्षाकडून अजूनही अधिकृतरित्या यावरती काही भाष्य करण्यात आले नाही। विशेष म्हणजे असे असले तरी भाजप नेतृत्वाकडून आमदारांना अलर्टवर राहण्यास सांगितले आहे। कोणत्याही क्षणी मुंबई येथे बोलवण्यात येऊ शकते, त्यामुळे सर्वांनी हजर राहावे असे आदेश देण्यात आले आहे। तर एकूणच परिस्थिती बघता सरकार कोसळण्याच्या मार्गावर आहे। तर दुसरीकडे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील ट्विटरवरील पर्यटन मंत्री असा असलेला उल्लेख हटवला आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात सरकार पडण्याची चर्चा सुरू झाली आहे। शिंदेगड भाजपसोबत गेल्यास एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे। मित्रांनो, तुम्हाला याविषयी काय वाटते हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे। धन्यवाद।